दौंड पोलीस आणि दौंड महसूल यांची वाळू माफियांवरती संयुक्त कारवाई. 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जिलेटिन लावून नष्ट करण्यात आला. दौंड तालुक्यातील वाटलूज आणि खानोटा भागातील भीमा नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या 6 वाळू उपसा यांत्रिक बोटी जिलेटिन लावून नष्ट करण्यात आल्या. या नष्ट केलेल्या बोटींची किंमत 55 लाख रुपये इतकी होती. या कारवाईमुळे वाळू माफियांना चांगलाच दणका बसलाय. ही कारवाई दौंड तहसीलदार संजय पाटील आणि पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या कारवाईत मंडलाधिकारी सुनील जाधव, मंगेश नेवसे, अव्वल कारकुन विजय खारतुडे, हरिश्चंद्र फरांदे, संतोष इडुळे, तर पोलीस हवालदार पांडुरंग थोरात, पोलीस हवालदार शेख, पोलीस नाईक राऊत, पोलीस कॉन्स्टेबल अमोल गवळी, पोलीस कॉन्स्टेबल अमोल देवकाते यांनी यामध्ये भाग घेतला होता. प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर, न्यूज टुडे 24, दौंड. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.